शिवसंवाद यात्रेत येत आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे की हे राजकारण जे आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे, कधीही असं राजकारण एवढं घाणेरडं झालं नव्हतं आपल्या महाराष्ट्रात. पण ही सगळी गर्दी बघितल्यानंतर, ही सगळी जनता बघितल्यानंतर, त्या गद्दारांकडून मला निरोप यायला लागले, फोन यायला लागले. खोक्यांबद्दल नाही, खोक्यांबद्दल निरोप द्यायची हिंमत नाही त्यांची, पण त्यांचे निरोप यायला लागले की आदित्यजींना सांगा आम्हाला गद्दार बोलू नका, आम्हाला विश्वासघातकी बोललं तर चालेल पण गद्दार बोलू नका. किती निर्लज्जपणा. मला तुम्ही सांगा, विश्वासघातकी आणि गद्दारांमध्ये काही फरक आहे का? मग खोके सरकार बोलू नका. म्हणलं खोके सरकार बोलायचं नाही तर अजून काय बोलायचं? तुम्ही मला सांगा, 50 खोके, 50 खोके, 50 खोके. भास्कर जाधव साहेब, आपण जे पायऱ्यांवर ओरडत होतो विधान भवनाच्या, जाऊ दे, अजून तोंड उघड्याला लावू नका मला, नाही तर अजून तुमच्याकडे काही काही अजून वेगळ्या वेगळ्या घोषणा येतील. पण हे 50 खोके एकदम ओके हे महाराष्ट्रात प्रत्येक गावात गेलेलं आहे, प्रत्येक घरात गेलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे, त्यांना पटलेलं आहे की स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके. हे अशी परिस्थिती आपल्या आज महाराष्ट्राची झालेली आहे. म्हणजे आज बघा तुम्ही, साधारणपणे 2.5 ते 3 महिने झाले या खोके सरकारला, पण खोके सरकार एक सुद्धा असं काम ठळकपणे दाखवू शकलेलं नाहीये की हे आम्ही काम केलेलं आहे.